शिक्षणाची गंगोत्री तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवून शिक्षणाद्वारे स्वावलंबनाचा पाया भक्कम करणारे रयत शिक्षण शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे पस्तीसावी जयंती जन्मगाव कुंभोज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली रयत शिक्षण संस्था संचलित कर्मवीर शैक्षणिक संकुल रयत गुरुकुल पब्लिक स्कूल जिल्हा परिषद केंद्रशाळा कन्याशाळा उर्दू शाळा श्री स्वामी विवेकानंद संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल गर्ल्स हायस्कूल कुंभोज या गावातील सर्व शाळांनी चित्ररथ व प्रभात फेरीत सहभाग घेतला कर्मवीर शैक्षणिक संकुलातील कर्मवीरांना माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पंचायत समिती हातकणंगलेच्या शिक्षण विस्तार अधिकारी भारती कोळी उपसरपंच अनिकेत चौगुले बाबासाहेब चौगुले शरदचे संचालक अप्पासाहेब चौगुले किरण माळी कर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील वीर महिला मंडळ कोल्हापूरचे चेअरमन सुरेखा पाटील कर्मवीर शैक्षणिक संकुलाचे संचालक प्राध्यापक सुभाष मसुटगे समन्वयक ए बी पाटील प्राचार्य सागर माने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं एसिस्टँट चौकातील पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धपुतळ्यास आणि कुंभोज ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच अनिकेत चौगुले यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जन्मस्थळ येथे अनिल भोकरे यांच्या हस्ते कर्मवीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पसंस्थेत बाबासाहेब चौगुले सा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक विचारांचा जागर करीत कुंभोज गावातील सर्व शाळांचे तब्बल एक हजारापेक्षा जास्त विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी झाले होते कुमारी सिद्धिगुरो दुधगाव व कुमार मंथन पाटील यांनी कर्मवीर अण्णांचा जीवनपट उलगडणारी उत्कृष्ट अशी भाषणं अस्खलित इंग्रजीतून सादर केली प्रभात फेरीनंतर कर्मवीर शैक्षणिक संकुलामार्फत विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी उपसरपंच कलगोंडा पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पटील मोहम्मद पठाण शिवसेना शहर प्रमुख निवास माने सुभाष देवमोरे गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी पालकवर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज